नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? आहेत ना सर्व ठीक? तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर. आज खूप गरमी आहे बरं का, खूप म्हणजे खूप अशी गरमी पडायला लागली. त्या गरमीमुळे का नाही चेहऱ्यावर आपण काय लावलं का नाही तरी थांबना, म्हणून आता काहीच लावणं झाले मी तरी, कारण इतकी ना कपडे हो का, हे तुम्ही बघू शकता आता अंघोळ करून आले, काय फायदा नाही. आणि कपडे ना हे बघ केस, मला वाटली पांढरे आहेत का काय, ती हे आहे भांग भाजी. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे, खूप गरमी झाली आपली इकडं, इकडं खूप म्हणजे मी म्हणते ना भयानक गरमी पडते आणि भयानक थंडी पडते इकडं. तर आता आम्ही काय करते, तुम्हाला काय दाखवते, तुमच्या जावाईने काय आणले, कारण गरमी वाटली ना त्यामुळे केस टांगून घेते. खूप म्हणजे खूप हे बघू शकता, नको नको वाटायला लागले कुठलं बी. कूलर पण आता काम करणं झालंय, कूलर मध्ये पण म्हणजे श्वास घ्यायला येईना मला, गरमीचा खूप त्रास आहे. पायात हातात जळजळ होते, कितीही ट्रीटमेंट केलं आणि कितीही देशी औषधं सगळी कोण म्हणते तसं करते काही फरक पडत नाही, कारण गरमी वाढली की माझा तो बिमारी राजश्री जे मिस्टर वाढल्या त्या वर्षापासून 2021 पासून ही बिमारी आहे मला, म्हणजे हातात जळजळ पायात, पहिले नव्हतं असं काही प्रॉब्लेम. तर चला बोलू पण वाटेना किचनमध्ये आहे आणि आपल्या जयश्रीच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. सॉरी बोलली नाही पहिली. तर चला तुम्हाला दाखवते, बघत राहा. आता मी बसलेली आहे, डेरा ठेवला, डेऱ्यातलं पाणी पिते बरं का मी. तर ही बघा तुमच्या जावाई बापू कारण का आणलेत, आता बघू शकता तुम्ही. आता बघा हे बघा गायचं कसं चाललंय. हे आता आणलेली कोल्ड ड्रिंक्स पप्पाने, आता स्प्राईटची बॉटल आणलेली लिटरची, ती आम्ही आता ही बघा ती पिली, आम्ही सर्वांनी पिलो. आणि ही काय आहे भाजी आणलेली पिशवी असलेली, मग ह्यांना कळालं की 3 दिवसासाठी आता आपलं दुकान भाजीचं बंद होणार आहे 3 दिवसासाठी. ह्यांना माहित नव्हतं, कळालं तर काही नव्हतं, पण ती भाजी विकायला आणतेत ना त्याच पण इथलं घेऊन आले. बघा काय काय आणलं बघू. ही कंस 3 आणतेत की बघा, कंस खूप त्यांना आवडते, खूप खूप म्हणजे आवडीचं एकच त्यांना. तुम्ही आण पाणी काही नसलं दिलं तरी चालेल, कंस दिले ना आजारी असले तरी उठून बसते तुमच्या जावई बापू. जयश्री काय म्हणते लक्षात ठेवा, कधी आले ना मी घरी तिकडं तर जावई बापूंना काय आवडतं, फक्त कंस. कंसाच्या आला काही आवडत नाही. हा एक टायमाला बायको सुद्धा नाही आवडणार, पण कंस पाहिजेच पाहिजेत, ठीक आहे. तर झाला. आणि हे बघा लाल बटाटा परत आणलेत, लाल बटाटा खूप टेस्टी माहितीये का, खूप म्हणजे खूप. ही बघा लाल आहेत, ही आतून खूप टेस्टी आहेत, खूप मी बनवलं. आणि आलू परत असं चिपचिपची म्हणजे त्याचा चिकना, पण बाकीचे बटाटे असतात ना आहेत ना अजून आहेत बघा, ती त्या बटाटा म्हणजे नुसतं आपण खोडाय कापाय गेलो ना अलग अलग पीस होते लगेच खुलं खुलं, पण ही मी बनवते ना तर मी महाग आहेत त्या बटाट्यापेक्षा, ह्याचा रेट जास्त असतं. आणि आपण भाजी बनवली ना, या आलू पराठा बनवला म्हणजे असं चिकाट चिकाट मस्त पैकी आलू पराठा पण बनते. तोंडात पाणी आलं जयश्रीच्या. तर आलू आणलंय, ठेवूया, धुवून ठेवायला लागतं मला सर्व बघा. आणि कांदा आणले, बघू की आता काय, 3 दिवसासाठी बंद आहेत म्हणून सांगितलं. त्यामुळं गायूला काकडी खूप आवडते राजश्री सारखी, म्हणून गायूला ह्या काकड्या खूप आवडते. बघा पप्पा आलेत ना, पप्पांबद्दल खुश आहे गाय. ही बघा काकड्या, अशा काकड्या आवडतात, वाळक्या नाहीत ह्या, आपल्याकडे ज्या वाळक्या खूप मला आवडतात. पण ह्या छिलते, ह्याला धुवून घेते, धुवून छिलून घेते, छिलून घेऊन अशा लांबड्या कापायच्या, छोट्या पीसेस मध्ये खात नाही गायो. लांबडे कापून का नाही, ह्याच्यात थोडस मीठ टाकून दिलं ना, थोडस न कळ म्हणजे आतलं बी बी खाती, मग त्याच्यावरच कोण खातं, सोनू पिलू खाते त्याच्यावर, ती बी खाऊन देणार मग दादा दिदा अशी करणार. तिला माहित आहे, मी तिला सांगितलंय तुझं खाऊन झालं ना गायू, हे बघा पशीना दादा आणि ताईला दे दिदाला, मग ती काय करती आतलं बी खाती आणि दिदा ताईला देती, आपलं दादाला आणि दिदाला देती, सॉरी. तर मला अजून एक आणलेला आहे, आता गायूचा म्हणजे सोनू पिलू खाते, पण गायला दादा जपून ठेवते सोनू पिलू पण. केळं आणले जावय बापूने 3 दिवसासाठी, आता सुट्ट्या. आणि मटर खूप महाग असताना पण आणतात बरं का, हे आंबा आणलेत, आंबा बघू शकता तुम्ही, वाव खूप खूप छान आहेत आंबा, आंबा आहेत. आणि हिरवी मटर सुद्धा गायला खूप आवडतात. आता ही काय काल झाला नाही आणली ही भाजी वगैरे बनवायला, तर ही बघा किती आहेत, 3 4 7 आहेत, 7 आंबा आहेत, खूप मोठे आहेत.
ती बघू शकता. ती बघा आणि झाला आपल्याकडची ती हापूस आंबा खूप आवडतो. ठीक आहे मला तर तुला सांगते कुणाचा तरी मावशींचा कॉल येते मावशींचा येते तर आता करते फोन त्यांना. ही बघा एवढं आणलंय का नाही त्याचं फक्त आता सोनू पिलू गायू तुझा बसून खाणार खाऊन ती राहील ती मी खाणार आणि जावाय बघतो कारण कवळी कवळी नाही तुम्ही बघू शकता खायला आणतो भाजीला नाही. ही बघा कवळी कवळी मटर आहेत कारण ती नाही महाग असते दादा पण सोनू पिलू गायूला आवडते गायू दोन दाताने चावत असती काय थुकत असती काय खात असती तर झाला तीन दिवसाच्या भाज्या अशा आणल्यात अजून पाहिजे होत्या पण ज्याच्यात ज्यात आहे तीच आपण म्हणजे डाळ बीळ करून खायची. आता तुम्ही म्हणता ना ह्याच्यातली कुठं आहे खाजवाय लागले बरं का पाटानीवर पशिना खूप भरला ही बघू शकता ही मला वाटलं पशिना तर नाही आला नाही आणि ही टमाटर वगैरे हाय आपल्या करंडीत भरलेला आहे झुमून वगैरे म्हणजे एवढं सोनू पिलू गायला तिघांना खायला ही खा ही आणि एवढं बटाटा आणलेत आपलं खा ही करायसाठी तर झाला जाऊया बापूने तीन दिवसाचं काय आणलं मला काय कळलं नाही तुम्हाला काय कळलं नक्की सांगा. तू बघा पशिना परत तुम्हाला सांगते माझ्या पिलूच्या तर 5-6 वेळा आंघोळ करते त्या दोघी बहिणी पण माझ्या 4 वेळा आंघोळ होते 4 वेळा आता सकाळी एक परत दुपारी एक परत बाहेर जाताना एक परत बाहेर न फिरून आलो की एक आणि झोपताना एक 4 ते 5 मी आंघोळ करते रोज. तर चला खाजवा खाजवीले चालले हात होते भाजी ही सगळे धुवून ठेवते जागो जागा गाई कुशीवर अडते ना. तर चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये खूपच पशिना येते हे बघू शकता तुम्ही आणि सारखे सारखे कपडे चेंज करावे लागते त्यामुळे गायूला का नाही पातळ 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 घालत असते. चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये काळजी घ्या धन्यवाद.